नेते आले गेले पण एकानेही आमच्याकडे म्हणजे लक्ष दिलेलं नाही आहे. जो मौजूदा नगरसेवक आहे पिछले 5 साल से हमारे क्षेत्र में उन्होंने कोई दौरा नहीं किया है. तो निवडणूक आले की तेवढ्यापुरते येतात नाही, आम्हाला फक्त तेवढं बोलून जातात की आम्ही तुमची घरं नावावर करणार, पण निवडणुका संपल्या की विसरतात. क्यों लोग बड़े बड़े भाषण देते हैं लेकिन काम कुछ नहीं करते हैं. आम्हाला इथे कसलीच राहण्याची सोय नाही, पाण्याची पण सोय नाही. आज एवढे वर्ष झाले गटार परत तुंबतात. महानगरपालिकेमध्ये यांची सत्ता होती, त्याने वर्षानुवर्ष आमची मतं घेतली, मतं आमची घेतली पण त्याने आमच्यासाठी कधीच काय केलं नाही. काफी खस्ता हाल आहे, पाणीची समस्या आहे. एक तेजस्वी नेता, सच्चा नेता, इमानदार नेता आपके बीच में खड़ा है, उसको पूर्ण बहुमत से जिताना है. आतापर्यंत म्हणजे जवळजवळ 7-8 वर्ष झाली ते आमच्यासाठी लढत आहेत, पण या मुलाने त्याची काही त्याच्याकडे कोणतंही पद नसताना पण त्याने आमच्यासाठी भरपूर कामं केली. माझं मत दीपक पाटीलला. दीपक पाटील याला आपण भारतीय जनता पार्टीच्या कमळ निशाणीसमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन आपल्याला करत आहे. आपले प्रश्न आपल्या अडचणींसाठी धावून जाणारा आपला उमेदवार दीपक पाटील